लॉकडाऊनच्या काळामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे। दूध संघाला 22 रुपये लिटरनी दूध घालावं लागतंय आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये दुधाची खपत कमी झाली, म्हणजे पिशवी बंद दूध हे 30% त्याची खपत कमी झाली। हॉटेल बंद आहेत, चहाच्या टपऱ्या बंद आहेत आणि दूध आणि दुधाचे पासून निघणारे प्रॉडक्ट याची सुद्धा खपत विक्री कमी झाली आणि म्हणून शासनाने या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं आवश्यक आहे। किमान 1 लिटरला 10 रुपये प्रति लिटर अनुदान शासनाकडून अपेक्षित आहे। गाईचं दूध 30 रुपये लिटरनी शासनाने खरेदी करावं, दूध संघाने खरेदी करावं, तेव्हाचा शेतकरी वाचेल आणि त्यासाठीच भारतीय जनता पक्ष, किसान मोर्चा, रयत क्रांती संघटना, रासप आणि शिवसंग्राम यांच्या सहकार्याने अभिनव आंदोलन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आम्ही करतो। 1 ऑगस्टला हे आंदोलन सुरू होईल। या दिवशी आपल्याला दूध सांडवायचं नाही आहे, दुधाचे टँकर अडवायचे नाही आहेत किंवा दुधाचा टँकर जाळायचा नाही आहे, अशी विघातक कामं करण्याची आपली संस्कृती नाही आहे। हे दूध तहसीलदारांना मोफत द्या आणि तहसीलदाराच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या तब्येतीसाठी जाऊ द्या आणि त्यासोबतच आपल्या गोठ्यामध्ये गाईच्यासोबत फोटो काढा। आपल्या गावामध्ये शहरामध्ये जर अनाथालय असेल, वृद्धाश्रम असेल, त्यांना मोफत दूध द्या आणि या माध्यमातून उद्धवजींना, आदित्यजींना, या आघाडी सरकारला, महाआघाडी सरकारला जाग येऊ द्या की शेतकऱ्यांना यावेळेला मदतीचा हात देणं आवश्यक आहे आणि म्हणून या अभिनव पद्धतीनं आपल्याला आंदोलन करायचं आहे। 1 ऑगस्टपासून दुधाला किमान 10 रुपये प्रति लिटर अनुदानासाठी, गाईचं दूध 30 रुपयांनी खरेदी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष, किसान मोर्चा आणि सहकारी पक्षाच्या वतीनं हे आंदोलन सुरू राहील। सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो।